आषाढी बीज अर्थात कच्छी नवीन वर्षानिमित्त कच्छ अस्मिता मंच ठाणेच्या वतीनं विविध क्षेत्रात आपलं योगदान देणाऱ्या समाजातील बांधवांचा गेली चौदा वर्ष सन्मान करत आहे यावर्षी हा कार्यक्रम एक जुलै रोजी साडेसात वाजता गडकरी रंगायतन इथे आयोजित करण्यात आल्याची माहिती एका पत्रकार परिषदेत अध्यक्ष सुरेश गडा यांनी दिली नवीन वर्षाचं औचित्य साधून मुंबईतील हेमराज शहा यांच्या वतीनं सन एकोणीसशे ऐंशी पासून महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण भारतात राहत असलेल्या विविध क्षेत्रात नैपुण्य दाखवणाऱ्या कच्छ समाजातील बांधवांना कच्छ पुरस्कार देण्याची सुरुवात करण्यात आली सन दोन हजार साली मला शैक्षणिक क्षेत्रात कच्छ पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं त्याच वेळेला माझ्याही मनात आलं की ठाण्यामध्ये आपल्या समाजाचे असंख्य लोक राहत असून या समाजातील लोकही विविध क्षेत्रात नैपुण्य दाखवून नावाजलेले आहेत अशा लोकांचा सत्कार गौरव होणं गरजेचं आहे म्हणून मी कच्छ अस्मिता मंचची स्थापना सन दोन हजार साली केली अशी माहिती अध्यक्ष सुरेश कडा यांनी दिली कच्छ अस्मिता मंच ठाण्याच्या माध्यमातून कच्छ बागडी कोणाशिरे या शीर्षकाखाली सन दोन हजार सहापासून विविध स्तरावर नैपुण्य दाखवण्यात तज्ज्ञांचा सत्कार केला जात असून त्यांनी केलेल्या चांगल्या कामाची पावती दिली जाते सन दोन हजार सहा ते दोन हजार एकोणीस पर्यंत सदुसष्ट लोकांना सन्मानित करण्यात आले शुक्रवारी एक जुलै रोजी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला खासदार श्रीकांत शिंदे आणि ठाण्याचे माजी महापौर नरेश मस्के यांच्या हस्ते पागडी देऊन सन्मान करण्यात येणार आहे अशी माहिती अध्यक्ष सुरेश कडा यांनी दिली